देवावर विश्वास असणारा की माणूस जिंकतो. एका वाक्यात सांगतो, कोरोनाचा विषाणू दिसतो का? नाही दिसत. न दिसणारा विषाणू जर माणूस होतो तर माझा न दिसणारा पांडुरंग दारू कशात नाही झाला. देवाने जाणून दिलं, देव माझा मी देवाचा, याच्या पलीकडे आपलं
जब छत्रपती होऊन गेले नसते ना तर कीर्तन करायला तुम्हाला परवानगी घ्यावी लागली असते. ज्या बघा ह्या थोड्या कीर्तन करण्याच्या आधी आरती वंदन केले तरी एवढ्या ताट मानेने बसले असते. अरे ज्यांनी केली त्यांची कदर ठेवायचा. आमची दुनिया अशी आहे ना दादा, ह्या कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए, हम भी मरे किन हराम जादों के लिए. पुनः सठी मिल लो काय दिवा लावला मुरु. अरे कदर ठेवायचा, कदर ठेवली तर आदर वाढतो, आदर वाढले तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर संतती चांगली जन्माला येते, संतती चांगली जन्माली तर संपत्ती राहते, सगळा पैसा इथे राहणार. नीट सांगते वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलं तस्य जीविता. साधी गोष्ट आहे दादा, ज्यांनी आपल्यासाठी देह दिला त्यांची कदर आपल्याला असली पाहिजे. म्हणून मावळा आपल्यासाठी काय मावळे होते का? आणि नुसतं बोंबलतो तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे, आपण दोन कावळे. Yeah.
देवजवळ येत नाही. महाराज नामदेवांनी भगवंताकडे एक वचन मागितलं, देवा आपलं एकच वचन, मी तुला सोडून जायचं नाही आणि तू मला सोडून जाऊ द्यायचं नाही.